अशोक सिंह चौगले, सोन्या शुल्ली, तालुका राधानरी, जिल्हा कोल्हापूर, सोन्या शुल्ली उपासना केंद्र। मला आलेला अनुभव, आमच्या घरात पावसाळ्यात साप आलेला होता आणि त्यावेळा मी गुरुचरित्र अध्याय 18 पुस्तक वाचत होतो आणि त्यावेळी आमचा मुलगा, आमच्या इथं दूध आमटी प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे मुलगा दूध आमटी करायच्या ह्याच्यात कांदा वगैरे चिराय चालू होतं तिथे खाली। आमची मालकीण एका साईडला भाकरी करत होती आणि वर निकारड्याच्या फळीवर साप होता आणि तो एक 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 तांबे असा पडालेले होते आणि त्यावेळेला आमची मालकीनं म्हणली, त्याला 3-4 तांबे पडले। त्यावेळेला यार सूरजवर काय आहे बघ, उंदीर वगैरे काय आला आहे काय बघ, म्हणून तो म्हटला मी नाही तुझे तूच बघ। 7-7 तांबे पडले तरी तो तिथनं उठला नाही, त्याच्या बुडीच होता, फळीच्या बुडीच होता तो सूरज आणि तो साप होता वरती। आणि शेवटला मालकीनं उठली आणि भाकरी करती, त्या साहाय्यानं बघितलं तर तिला ते वर साप दिसला। तो दिसल्यानंतर तशीच ती ओरडत मी बाहेर जिथं पुस्तक वाचत बसलो होतो तिथं आली, दोघंही मुलगा आणि तीच, साप आहे साप आहे। म्हणून मी माझे पुस्तकातले एक पान वाचायला चालू राहिलेलं होतं शिल्लक, ते वाचून वीस तर मी मनातल्या मनात बापूंनी म्हणलो, बापू हा साप मी पुस्तक वाचल्याशिवाय उठणार नाही आणि तो हा साप जो आहे तो तिथंच राहू दे आणि ह्या सापाला मारला तरच आम्हाला बापू आता ह्या घरात झोप 8 दिवस पडेल, नाही तर आम्हाला झोप बी लागणार नाही। कारण पावसाळ्याचे दिवस होते, आमच्या घरात वैरणवर माळ्या भरलेली होती आणि त्या वैरणीत गेला तर तो साप काय तिथून हालणार नाही, त्याच्यामुळं त्याला मारला तरच आम्हाला झोप पडणार। त्याच्यामुळं बापूसने म्हटलं, मी हे पुस्तक वाचून विसतवर तुम्ही तो साप हा हे तिथंच ठेवा, राहायला पाहिजे आणि त्याला मारल्याशिवाय आम्हाला झोपच पडणार नाही असं म्हणून मी ते पूर्ण पुस्तक वाचून मला वाटतं आहे त्याच्यानंतर 1/2 तास तो साप आहे त्या फळीवरच, निखारड्याच्या फळीवरच तसाच थांबला, सगळे तांबे पडलेले होते आणि तो तिथंच तसाच थांबलेला होता। आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या गली जाऊन त्याला मारायला सुलूक घेऊन येऊन त्या सुलकानं मारल्यानंतर आहे त्या ठिकाणीच आम्ही त्याला मारला आणि तो मारल्यानंतर त्याला जर त्यावेळेला आमचा मुलगा किंवा आमची मुलगा जर उठला असता आणि ते तांबेवर ठेवायच्या ह्याच्यात गेला असता तर मोठा अनर्थ झाला असता, कारण तो सापवर फळीवर होता आणि तो मुलगा कसा न बघता ते वर तांबे ठेवाय बघणार, पण 2-3-4 तांबे पडले तरी त्यानं तो उठला नाही, कारण त्याला ती सवय होती, एखादी वस्तू पडली तर वर ठेवायची सवय आहे। आणि ती एवढं सांगत असताना, एवढं ओरडत असताना ती आम्हाला म्हणत होती, साप आलाय उठा आणि तुम्ही तो मारा, पण मी बापूचं पुस्तक वाचून झाल्याशिवाय उठलो नाही आणि बापूनीसुद्धा तो तिथला साप मी उठून, मला वाटतं 1/2 तास साप त्या एका जागेवर थांबला आणि त्याच्यानंतर आम्ही मारून तो साप गेला। हरिओम अंबद्या।